सुप्रभात मंडळी, कसं काय? गुड मॉर्निंग, काय चालू आहे? तर मित्रांनो, दिवसाची सुरुवात खूप छान प्रकारे होत आहे, छान प्रकारे अशी सांगण्यापेक्षा तुम्हाला दाखवतो दिवसाची सुरुवात छान प्रकारे अशी होते, कारण की आमच्या घरी युजुअली असं बनतं, भाकऱ्या आणि भाजी वगैरे बनतं, पण आज आई इडली आणि ते इडली सांबार वगैरे बनवते ना, त्याच्यामुळे आज आमच्या दिवसाची सुरुवात अशी थोड्या वेगळ्या प्रकारे होते. आणि वहिनींनी ते बघा, इथे पसारा वगैरे काढलेला आहे, तर हे बॉक्स सगळे खाली गेलेले आहेत, म्हणजेच घराची साफसफाई करायला सुद्धा घेतले, तर आता आमचा सुद्धा यामध्ये वाटा राहणारच आहे असं वाटत आहे. तर मित्रांनो, इथे इडली सांबार आणि चटणी आमची तयार आहे, टीव्ही लावूयात आणि खाऊयात. तर मित्रांनो, जसं की मी बोललेलो सकाळी तुम्हाला की आज घरात साफसफाई होणार आहे, पण त्याचा पार्ट ऑफ मी नाही बनवू शकलो, कारण की मी खाली निघून गेलो. तर आता इव्हिनिंगचे आम्ही दोघं चाललो आहोत फार्म हाऊसला. ॲक्च्युली फार्म हाऊसवर जो चाचा आहे तो जाणार आहे गावाला त्याच्या काही कामानुसार, त्यासाठी तिथली सगळी सेटिंग बघायला लागते, काय कुठं कसं आहे ते सर्व काही करायला लागतं, तेव्हाच तो जाणार. त्यासाठी चाललेलं आहे आता, बघूयात तिथे काय होतं आहे आता. तर मित्रांनो, आज फार्म हाऊसवरनं आम्ही दोघं घरी आलो आहे. घरी आल्या मस्त एक नंबर जेवण बनवणार आहे आई. आज बनवले ज्वारीच्या भाकरी आणि उडदाची डाळ, हे आमच्या गावाकडे स्पेशली खातात जास्त, खूप छान लागतं. एक भाकरी, तिथे उडदाची डाळ आहे आणि ते आय थिंक दिसत नाही आहे, पण आमटी आहे. फ्यू मोमेंट्स लेटर. गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आता विकास दादा आणि मी चाललो आहेत पनवेलला. पनवेलला एका पर्सनल कामासाठी चाललो आहेत, सो निघूयात आता इथून. आणि गाडीत बसल्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मी. पात्रा वेल. तर मित्रांनो, आम्ही दोघांनी पण आज शपथ घेतलेली की आज पनवेलला चाललंय, पण बाहेरचं काही खाणार नाही. आय डोंट नो की आपल्या पोटावर, आपल्या डोक्यावर, आपल्या जिभेवर आपल्याला कंट्रोल होत आहे की नाही, पण नाही करणार. ठरवलंय तर नाही करणार, पण खाऊ पण शकतो, माहिती नाही काय. नाही, बाहेरचं बंद बंद. Few moments later. मित्रांनो, आम्ही सध्या आलेलो आहे तिथे थारची टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी. बघू त्या टेस्ट ड्राईव्हला गाडी आहे की नाही आहे, पण सध्या तरी आम्हाला न्यू आलेली जी कुठली बोलता तिला रियल व्हील ड्राईव्ह ही थार बघायची होती. आणि खूप अशी सेम आहे, काहीच फरक नाही, टॉप मॉडेल आहे ही, पण टॉप मॉडेलच आहे ना, एकदम भारी. माझ्या बायकोला खूप आवडते थार. हां, अरे ओपी डायरेक्ट. मित्रांनो, इथे आम्हाला फायनली याची टेस्ट ड्राईव्ह मिळालेली आहे, तीच घेऊयात आता. मला पण बसायचं आहे. फायनली थारमध्ये आम्ही आलेलो आहोत. वेल दोस्तों, फायनली इथे आम्ही आता थारची टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलेलो आहे. कशी वाटली थार? जबरदस्त भाई. माझ्या बायकोला खूप आवडते थार, असेल काय असेल ते तिचं, पण तिला आवडते, खूप आवडते. आता मी तिला व्हिडिओ कॉल करून दाखवलेलं. तर ठीक आहे, आता आपण पनवेलमध्ये जाऊयात, आपला जो पर्सनल काम आहे तो करणी येऊयात, नंतर बघत काय होते ते. तर मित्रांनो, विकास दादा ना इथे फ्रुट्स आणण्यासाठी गेलेला आहे, घरच्यासाठी सुद्धा. आणि आम्ही ॲक्च्युली एका पेशंटला बघायला चाललेलो आहेत, एका पेशंटला बघायला चाललो आहेत, त्यासाठी घेतले आहेत फ्रुट्स. ओके वेल दोस्तों, आता आमचं ते पर्सनल काम होतं ते झालेलं आहे, आम्ही निघालेलो आहोत तिथून. आणि आम्ही जो शब्द दिलेला तो पाळला आहे, कारण की आम्ही आज पनवेलला येऊन सुद्धा काहीच खाल्लेलं नाही आहे. प्राऊड ऑफ माय सेल्फ. ओके, तर आता निघूयात घरी. घरी जाऊन आईला सांगायचं होतं ना जेवायला, काकेश्वरीला.
आईला कॉल करतो तुम्हाला। तर मित्रांनो, आईनी आम्हाला ट्रेड दिलेली आहे। आम्ही पनवेलवरून आलो तेव्हा वहिनींना सोबत घेऊन आलेलो आहे। आई आईला घेतला आणि इथे वागेश्वरला जेवायला आलेलो आहे। जेवण करूयात आणि घरी जाऊयात। वेल, तर मित्रांनो असा गेला हा दिवस। आय होप की तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।